मी सर्व शेतकऱ्यांना एक या मंत्रीना आवाहन करतो की आपण गुगल प्ले स्टोर वर जाऊन ई पीक पाणी हा ॲपच्या माध्यमातून डाउनलोड करावं आणि आपले डिटेल्स त्यामध्ये भरून आपला सर्वांचा सातबारा जे असेल त्यातले पीक पाणी आपल्या स्वतः करावी. त्यासाठी फक्त शेतामध्ये जाऊन आपल्याला त्या पिकांच्या व्ह्यू स्टेजमधले फोटो GPS एनेबल्ड फोटो आपल्याला घ्यावे लागतील. तर ते फोटो घेऊन आपल्याला आपले पीक पाणी अद्ययावत करता येते. यामध्ये मुख्य पिकं असेल, मिश्र पिकं असतील, यांची पण आपल्याला डाटा एंट्री करता येणार आहे. तसेच बांधावरील विविध झाडे असतील, कायम पड असेल, याचा पण अपडेट आपल्या सातबारामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना करता येऊ शकतो. तर ही एक शेतकऱ्यांसाठी चांगली संधी आहे. तसेच शासनाला पण अचूक डाटा या माध्यमातून मिळणार आहे. यामध्येही काही अडचण आली तर आपण उस्मानाबाद तालुक्यामध्ये किंवा इतरही तालुक्यांमध्ये सर्व तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना गावे वाटून दिलेली आहेत. जर शेतकऱ्यांना काही अडचण आली तर संबंधित कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे सर्व शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा आणि या ॲपच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आज सर्व महाराष्ट्रामध्ये तहसीलदार नायब तहसीलदार संघटना यांच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्योती देवरे तहसीलदार पारनेर जिल्हा अहमदनगर यांचे जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, काही हे असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यामार्फत जी काही कुचंबना झालेली आहे, त्यांची अवहेलना झालेली आहे आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या करण्याच्या पर्यंत टोकाचा निर्णय घेऊन घेण्यात आलेला होता. तर याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना, महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटना शाखा उस्मानाबादच्या वतीने सर्व तहसीलदार नायब तहसीलदार यांनी निवेदन दिलेलं आहे. मागणी काय? यामध्ये जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांच्यावरती जो काही नेहमीच दबाव येत असतो, जे काही चुकीचे कामे करण्यासाठी दबाव येतो, तर असा प्रकारचा शासनाकडून या अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन मिळावं या अनुषंगानं तसेच या झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याबाबत आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे.